ही भूमिका जपायची आहे आणि म्हणून ते स्वतः बाहेर पडलेल्या त्या राष्ट्रवादीच्या सगळ्या पदांमधून मुक्त होत आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून मला वाटते की 6-7 तारखेपर्यंत राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी किंवा नवीन रचना ही नक्की होईल. आणि म्हणून ही सगळी जी राजकीय उलथापालथ किंवा गडबड महाराष्ट्रात सुरू झालेली आहे त्याला पार्श्वभूमी सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे याची आहे. ट्विट केलं आहे काय राजकीय उलाढाली राजकीयदृष्ट्या योग्य आहे का तांत्रिक ट्विट आहे तुमचं काय? मी जे ट्विट केलेलं आहे त्याला सुप्रीम कोर्टात जी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची केस सुरू आहे ज्याचा निकाल प्रलंबित आहे त्या पार्श्वभूमीवर केलेला आहे. कारण की बहुतेक राजकीय पक्षाच्या सगळ्या नेत्यांना आता हे माहिती झालेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल किंवा त्याचा कल काय असणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांना हे माहिती आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातले आमदार हे अपात्रतेच्या रेषेवर उभे आहेत. ते अपात्र ठरू शकतात आणि त्यामुळेच आपण पाहतो की मागच्या काही आठवड्यामध्ये अजितदादांनी जे 4-5 ठासून सांगितलं मला मुख्यमंत्रीच व्हायचं आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर जे राष्ट्रवादीमध्ये एक अंतर्गत संघर्ष किंवा अस्थिरता उफाळून आलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की 10 तारखेनंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होणार आहे आणि हा निकाल 10 तारखेनंतर का होईल कारण की कर्नाटकचं मतदान 10 तारखेला झाल्याबरोबर 11 किंवा 12 तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल. यासाठीसुद्धा तो 10 तारखे किंवा 15 तारखेच्या आत लागणार आहे कारण की जे जस्टिस शाह आहेत ते रिटायर्ड होतात 15 तारखेला आणि सगळ्या न्यायाधीशांची सही असल्यावरच निर्णय पास होत असतो. म्हणून 11 किंवा 12 तारखेला महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल लागेल आणि तेव्हा एक राजकीय अस्थिरता निर्माण होणार आहे. ती गॅप कोण भरून काढणार याबद्दल जे महाराष्ट्रात संभ्रम राजकीय स्वरूपाचे तयार झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवर मला असं वाटते की शरद पवार साहेबांना त्यांची धर्मांधतेच्या बाजूने आपण नाही आपण जातीय राजकारण करत नाही ही भूमिका जपायची आहे आणि म्हणून ते स्वतः बाहेर पडलेल्या त्या राष्ट्रवादीच्या सगळ्या पदांमधून मुक्त होत आहेत आणि त्यांना नवीन लोकांना मार्ग उपलब्ध करून द्यायचा आहे. कारण की जर शरद पवार साहेबांनी त्यांना इतरांना जागा करून दिली नाही तर अजितदादा हे इतर पक्षात जातील आपला पक्ष सोडतील ही सुद्धा भीती कदाचित आहे. आणि म्हणून मला असं वाटते की राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार राष्ट्रवादी काँग्रेसचं, प्रदेश अध्यक्ष कोण असणार, प्रमुख कोण असणार, राज्याची जबाबदारी कोणावर राहणार आणि इतर अनेक सदस्य कोण असणार या सगळ्यांचा निर्णयसुद्धा 10 तारखेच्या आधी त्यांना घेणं आवश्यक आहे. कारण की त्यांना पक्ष तयार ठेवायचा आहे. जी कोणती नवीन गोळाबेरीज होईल त्याच्यामध्ये आपण कसं बसू आणि आपण सत्ता स्थापनेमध्ये पुढाकार कसा घेऊ यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहे. आणि म्हणून मला वाटते की 6-7 तारखेपर्यंत राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी किंवा नवीन रचना ही नक्की होईल आणि ते एकतर भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करू शकतात किंवा इतर कलर लढवले जातात. सत्ताधारी पक्ष म्हणतात आम्हाला धोका नाही, राजकारणात मोठे फेरबदल महाराष्ट्राच्या होतील असं काय संकेत काय म्हणजे न्यायाधीशाकडून नाही कोर्टाकडून संकेत काही नसतील तरीसुद्धा ज्यांना कायद्याची ढोबळ माहिती असली ते सुद्धा अंदाज बांधू शकतात की भारतीय संविधानातल्या 10व्या शेड्यूलनुसार सेक्शन 2(1)(a) हे क्लिअर आहे की जर पक्षविरोधी कारवाया कोणी केल्या असतील आणि ते धडधडीत दिसत असेल की पक्षविरोधी कारवाया केलेल्या आहेत तर ते अपात्र ठरत असतात. त्यामुळे कितीही घटनात्मक गुंतागुंतीचा मुद्दा असला तरी सर्वोच्च न्यायालय थेट सगळ्यांना अपात्र ठरवण्याची शक्यता आहे किंवा दुसरी शक्यता आहे ती म्हणजे अध्यक्षांकडे हे प्रकरण सोपवलं जाईल. अशा वेळेस एक विशिष्ट मुदत देण्यात येईल त्यामुळे आणखी 1 महिना हे सरकार राहील आणि अध्यक्षांनी काही निर्णय दिला तरी परत सर्वोच्च न्यायालयात जाता येईल. कारण की अध्यक्षांना एक मर्यादित कालावधीत हा निकाल तुम्ही घ्या याच्याबद्दलचा निर्णय घ्या अशा संदर्भात पण डायरेक्शन दिले जाऊ शकतात. आणि म्हणून ही सगळी जी राजकीय उलथापालथ किंवा गडबड महाराष्ट्रात सुरू झालेली आहे त्याला पार्श्वभूमी सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे याची आहे. आणि त्या संदर्भात मी ट्विट केलं होतं पण त्याला सगळी राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे मी खरं तर राजकीय थोडं बोलतो आहे. नाहीतर मुख्य मुद्दा हा घटनात्मक पेचप्रसंगातून महाराष्ट्र जात असताना काहीजण अपात्र ठरणार आहेत हाच मुद्दा आहे. सगळे पदाधिकारी किंवा नवीन रचना ही नक्की होईल आणि ते एकतर भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करू शकतात किंवा अनेक आमदार जेव्हा अपात्र होतील तेव्हा आपोआपच
जी मेजॉरिटीची संख्या आहे तीसुद्धा कमी होणार आहे, त्यामुळे महाविकास आघाडीसुद्धा सरकार स्थापन करू शकते अशी परिस्थिती आपल्याला दिसू शकेल, आणि अशा वेळेस राष्ट्रवादीचीच भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे असं साधारणतः दिसतं.